नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भारत देश महान ही माधव विचारेंची कविता। या कवितेच्या माध्यमातून कवींनी सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची थोरवी या गीतांमध्ये गायलेली आहे। भारतभूमीची शौर्य गाथा आणि समता व विश्व शांती ही मूल्य ओजस्वी शब्दात मांडलेली आहेत। भारताची मानवतावादी अभिमानास्पद परंपरा जपावी हा संदेश या कवितेमधून कवीने दिलेला आहे। ही कविता आपल्याला तालासुरात गायचीच आहे, पण त्याचबरोबर या कवितेचा भावार्थ थोडक्यात आपल्याला बघायचा आहे। देशवासियांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात, हे भारतवासियो, चला आपण आता भारत देशाचं गुणगान गाऊया। या भारत देशाचं गीत एक मुखाने गाऊयात, आपल्या देशाची एकजूट दाखवूयात। माझ्या भारत भूमीच्या मस्तकावर हिमालयाची ब्रह्माच्छादित अशी शिखरे डोलत आहेत। जणू काही हिमशिखरांचा मुकुटच माझ्या या भारत भूमीने मस्तकावर धारण केलेला आहे। गंगा, यमुना, गोमती या सगळ्या नद्या आपल्या पवित्र अशा पाण्याने जणू काही भारत भूमीला अंघोळच घालतायत। भारतभूमीचा हा इतिहास अपूर्व बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे। राष्ट्राभिमान जागृत करणारा, समता आणि विश्वास शांतीचा संदेश देणारा आपला भारत आहे। याच भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे थोर शौर्याने लढलेले आहेत, स्वातंत्र्य संग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झालेले आहेत, त्यांच्या बलिदानानं ही भारतभूमीचं स्वप्न रंगलेलं आहे। त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज आज सुद्धा देतोय। आपलं निशान असेच अभिमानानं फडकत राहो, उंच उंचत राहो, याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत। आणि हाच संदेश या भारत देश महान या कवितेमधून कवी माधव विचारेने दिलेला आहे। या कवितेतील काही महत्त्वाचे शब्द आणि या कवितेची चाल आपण आता सगळ्यांनी तालसुरात म्हणायची आहे। चला भारत देश महान ही कविता एका सुरात गाऊयात। चला चला हो एक मुकाने, चला चला हो एक मुकाने, गाऊ एकच गान भारत देश महान। Thank you.